राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार होण्याचा बहुमान भाजपला मिळाला आहे। घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत। पराग शहा हे घाटकोपरचे विद्यमान आमदार असून निवडणूक विभागाकडे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती 3383 कोटी रुपये इतकी आहे। राज्यातील पहिले दोन श्रीमंत उमेदवार भाजपचे आहेत। मंगलप्रभात लोढा यांचा दुसरा क्रमांक असून त्यांच्याकडे सुमारे 447 कोटी रुपयांची संपत्ती आहे। कुणाकडे किती संपत्ती आहे यावर एक नजर टाकूया। पराग शहा 3383.6 कोटी, मंगलप्रभात लोढा 4047 कोटी, प्रताप सरनाईक 3033.32 कोटी, राहुल नार्वेकर 129.80 कोटी, सुभाष भोईर 95.51 कोटी, जितेंद्र आव्हाड 83.14 कोटी, नजीब मुल्ला 76.87 कोटी, आशिष शेलार 40.47 कोटी, राजू पाटील 24.79 कोटी, आदित्य ठाकरे 23.43 कोटी, देवेंद्र फडणवीस 13.27 कोटी। विशेष म्हणजे सर्वात श्रीमंत असलेल्या पहिल्या 11 जणांच्या यादीत एकही काँग्रेसचा उमेदवार नाही, यामध्ये एकही महिला उमेदवार देखील नाही।